गदाधराची पूजा म्हणजे जगावेगळीच. त्यामध्ये कर्मकांड कमी पण भक्तिभाव आणि व्याकुळता जास्त. भक्ताची प्रचंड व्याकुळता बघून कोणाचं हृदय द्रवणार नाही. व्याकुळ होऊन रक्त येईपर्यंत जमिनीवर तोंड घासत आणि जोर जोराने आक्रोश करत गदाधर आईच्या दर्शनासाठी प्रार्थना करू लागला. हा सर्व प्रकार बघून लोक तर त्याला वेडाच समजू लागले, पण ह्या खऱ्या भक्ताचं त्यांच्याकडे लक्षच कुठे होतं? गदाधराला जगाचं अस्तित्वही जाणवत नव्हतं. केवळ आई आणि तिचा बाळ एवढंच काय ते त्याला भान होतं. अशी व्याकुळताच भक्ताला भगवंताचं दर्शन घडवू शकते हेच गदाधरानं दाखवून दिलं.